आज आपण पाहूया अपूर्णांकांच्या भागाकाराशी संबंधित काही गैरसमज आणि काही सर्वसाधारण चुका गैरसमज एक आईने मुलांना विचारले चारला अर्ध्याने भागल्यावर परिणाम काय येईल अनुरागने याचे उत्तर दिले दोन आणि राशीने याचे उत्तर दिले आठ तो दोघांपैकी कुणी उत्तर बरोबर दिले मुलांना असे वाटते की अर्ध्याने भाग देणे म्हणजे संख्येला अर्धे करणे गैरसमजातून अनुरागने ला एक भागण्याचा परिणाम दोन सांगितला ही एक गैरसमजूत आहे म्हणून पर्याय एक चूक आहे योग्य समज असा असेल की चारला ला अर्ध्याने भाग दिल्यावर म्हणजे चारला ला अर्ध्याच्या व्युत्क्रमने दोन निगुणायचे ज्याचा परिणाम येईल आठ म्हणजे गणिताची समज बरोबर असेल आणि बरोबर उत्तर असेल पर्याय दोन कित्येकदा मुले बरोबर परिणाम आठ काढू शकतात पण त्यांना तो चूक आहे असे वाटते कारण त्यांना वाटते की भागाकाराच्या परिणामस्वरूप कधीही मोठी संख्या नाही येऊ शकत ही पण एक चुकीची धारणा आहे लक्षात ठेवा भागाकाराचा परिणाम भाज्य संख्येपेक्षा मोठा येऊ शकतो गैरसमज दोन जर एका एकवीस मीटर कापडाचे सात समान भाग केले तर प्रत्येक भागाची लांबी काय होईल प्रत्येक भागाची लांबी मोजण्यासाठी लांबीला संख्येने विभागावे लागेल एक भागिले एकवीस ला सातने विभागावे लागेल अनेक वेळा मुले एका छेदाला विभागताना मुख्य संख्येला विभागतात जसे इथे एक भागिले एकवीस ला सातने विभागताना उत्तर मिळते एक तृतीयांश हे चुकीचे उत्तर आहे म्हणून पर्याय एक चुकीचे उत्तर आहे योग्य समजूत ही आहे की आपण पहिल्या संख्येला जसेच्या तसे ठेवतो व दुसऱ्या संख्येला व्युत्क्रम सामायिकने त्याला गुणतो म्हणजेच एक भागिले एकवीस भागिले सात बरोबर एक भागिले एकवीस गुणिले एक, एक भागिले सात बरोबर एक भागिले एकशे सत्तेचाळीस म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय दोन आता आपण पाहूया काही सर्वसामान्य गैरसमज समजा पाच छष्ठांश भागिले सात अष्टमांशचा परिणाम शोधायचा आहे तर काही मुले असे घोकतात की भागाकाराचा परिणाम माहीत करून घेण्यासाठी भागाकाराच्या चिन्हाला गुणाकाराच्या चिन्हाने बदलायचे आणि दुसऱ्या संख्येचा अंश आणि छेद उलटा करून लिहायचे कधीकधी ते भागाकाराचे चिन्ह गुणाकाराने बदलतात पण दुसऱ्या संख्येचा व्यस्त घ्यायला विसरतात आणि संख्यांचा जसा आहे तसा गुणाकार करतात अशा तऱ्हेने अंशांचा गुणाकार करून परिणामी अंश पस्तीस शोधून काढला जातो तसेच छेदाचा गुणाकार करून परिणामी छेद अठ्ठेचाळीस शोधला जातो यामुळे त्यांना चुकीचे उत्तर पस्तीस भागिले अठ्ठेचाळीस असे मिळते काही मुले दुसऱ्या संख्येचा व्यस्त घेण्याऐवजी पहिल्या संख्येचा व्युत्क्रम घेतात ह्या प्रकाराने ते चुकीचा परिणाम बेचाळीस भागिले चाळीस प्राप्त करतात हे समजायला पाहिजे की आपण पहिली संख्या बदलू शकत नाही योग्य समज असा असेल की दोन अपूर्णांकांचा भागाकार करताना आपण पहिली संख्या जशीच्या तशी ठेवतो आणि दुसऱ्या संख्येच्या व्युत्क्रमने त्याला गुणतो आज आपण पाहिले अपूर्णांकांच्या भागाकारासंबंधी काही गैरसमज आणि काही सर्वसाधारण चुका